good morning friends good morning students so yesterday we had seen that writer john galsworthy every now and then used to meet the shop of the bootmaker and he used to buy more than pair of shoes more than pair of boots which he required because of because of the nature of those bootmaker so let's move ahead and to my relief in the shop there did appear to be his elder brother handling a piece of leather so to the relief of the writer writer said that there is the elder brother who was handling a piece of leather and well mr jessler i said how are you then by seeing him the narrator asked him that mr jessler how are you he came close and peered at me. So when writer asked him that how are you, at that time Mr. Chesler came towards the narrator and he peered at the writer. He saw, he looked at the writer. I am pretty well. Pretty well means I am pretty well. He said slowly, but my elder brother is dead. But he said that I am pretty well. I am good, but my...

यंगर जेस्लर असं म्हणतात की उत्तर देतात ही अँसर्ड दॅट यस ही इज अ गुड मॅन अँड ही रियली मेड अ गुड बूट आणि खरोखर माझा भाऊ खूप छान शूज बनवत असायचा बट ही इज झेड परंतु आता तो मरण पावलेला आहे अँड ही टच द टॉप ऑफ हिज हेड वे द हेअर हॅड सडनली गॉन ॲज थिन ॲज इट हॅड बीन ऑन दॅट ऑफ हिज पुअर ब्रदर अँड ही टच द टॉप ऑफ हिज हेड द एन्टर हेअर

त्याच्या एल्डर ब्रदरचं मरण्याचं कारण सांगतो की ही कुड नॉट गेट ओव्हर लुझिंग द ऑर्डर शॉप आणि म्हणजे त्याला हे सांगायचं असते की तो निवड ऑर्डरकडेच लक्ष देत असायचं अँड दॅट्स वाय ही इज डेड ही वॉज नॉट गिव्हिंग प्रॉपर अटेन्शन टुवर्ड्स हिज मील मिल एक्सेट्रा एक्सेट्रा अँड दॅट्स वाय ही इज डेड अँड डू यू एनी बुट्स आणि यंगर जेस्लर मिस्टर जेस्लर ज्युनियर विचारतात की लेखकाला डू यू बूट्स तुम्हाला आणखी बुट्स पाहिजे आहे का अँड ही हेल्प अप द लेद हेल्ड अप द लेदर इन हिज हँड इट्स अ ब्युटिफुल पीस आणि त्यांनी एक लेदरचा तुकडा आणलेला असतो आणि लेखकासमोर धरलेला असतो अँड ही सेट दॅट इट्स अ ब्युटिफुल पीस आणि हा खूपच सुंदर पीस आहे असं ज्युनियर जेस्लर म्हणत असतात आय ऑर्डर सेव्हरल पेयर्स इट वॉज व्हेरी लाँग बिफोर दे केम

ऑर्डर पेअर त्या बुट्सच्या पेअरची ऑर्डर देऊन त्या कलेक्ट करून लेखक नंतर ॲब्रॉडमध्ये गेलेले असतात इट वॉज ओव्हर अ इयर बिफोर आय वॉज अगेन इन लंडन त्याच्यानंतर आफ्टर अ इयर रायटर केम टू लंडन अँड द फर्स्ट शॉप आय वेंट टू वॉज माय ओल्ड फ्रेंड्स आणि कोण लेखक कोणत्या दुकानात जर गेले असतील तर ते त्यांच्या मित्राच्या दुकानात गेलेले असतात आय हॅड लेफ्ट अ मॅन ऑफ सिक्स्टी आय केम बॅक टू वन ऑफ सेवन्टी फाईव्ह पिंच

मिस्टर जेशलर म्हणतात की ओ मिस्टर जेशलर हाऊ किती छान आहेत सी आय हॅव बिन निअरली ऑल द टाइम आय हॅव बिन आणि जेवढे दिवस मी परदेशामध्ये होतो तेव्हापासून ही याच पेयरचा मी यूज करत आहे हेच बुट्स मी वापरत आहे अँड दे आर नॉट हा वर्न आउट आर दे आणि अजूनही ते बुट्स जुनाट झालेले दिसत नाहीत अशा पद्धतीनं लेखक नॅरेटर त्या मिस्टर जेस्लर त्यांच्या बनवलेल्या बुट्स बद्दल ही लुक लाँग बूट्स अ पेअर ऑफ रशियाँड इन्स्टेप ही सेड डू दे विथ यू हिअर आय ॲड ट्रबल विथ दॅट पेअर आय रिमेंबर आणि अजूनही ते बूट तुमच्या जवळ आहेत का त्यांनी त्यांच्या बूटवर हात ठेवला आणि मिस्टर जेस्लर त्यांना सांगतात की डू दे विथ यू हिअर अजूनही ते तुमच्यासोबत आहे का आय हॅड ट्रबल विथ पेअर म्हणजे मला ते बूट बनवताना त्रास गेला होता आय रिमेंबर मला अजूनही आठवते आयड हिम दॅट दे हॅड फिटेड ब्युटिफुली आणि लेखकांनी त्यांना विश्वास दिला की स्टील आय हॅड फिटेड दोज पेअर ऑफ शूज ब्युटिफुली डू यू वॉन्ट एनी बूट्स ही सेड अँड ही सडनली सेड दॅट डू यू एनी बुक्स बुट्स अजूनही तुम्हाला काही बुट्स पाहिजे आहे का आय कॅन मेक देम इज अ स्लॅक आणि मी तुम्हाला लगेच बूट बनवून देईल कारण की हा स्लॅक टाईम आहे मला आता कामच नाही असं मिस्टर जेशलर लेखकांना सांगतात आय आन्सर्ड प्लीज प्लीज आय वॉन्ट बूट्स ऑल अराउंड एव्हरी काइंड आणि लेखक म्हणतात की होय होय खरोखर मला सर्व प्रकारचे बूट हवे आहेत आय विल मेक अ फ्रेश मॉडेल युअर Food must be bigger. So, his, uh, Mr. Jessler told the narrator that I will make a fresh model to you. Your food must be bigger. And with utter slowness, he traced around my foot and felt my toes only once, looking up to say, Did I tell you my brother was dead? पायाचं माप घ्यायला येतात आणि लेखकांकडे बघून म्हणतात की डीड आय टेल यू दॅट माय ब्रदर वॉज डेड माझे भाऊ मरण पाहिलेले पावलेले आहे असं मी तुम्हाला सांगितलं आहे का टू वॉच हिम वॉज पेनफुल सो फिबल अँड ही ग्रोन आय वॉज ग्लॅड टू गेट अवे सो बाय वॉचिंग टुवर्ड्स मिस्टर जेटलर ही वॉज पेनफुल ही वॉज फेबल अँड ही वॉज ग्रोन आता ते खूप म्हातारे झाले होते त्यांच्याकडे पाहून दया येत होती आणि ते वीक झाले होते आय आय वॉज ग्लॅड टू गेट आणि आणि लेखकांना हॅड अप वेन वन इव्हिनिंग दे केम लेखक एका संध्याकाळी आले होते आणि ते बुक बुट्स त्यांच्याकडून त्यांनी घेतले होते ओपनिंग द पार्सल आय सेट द फोर पेयर्स आउट इन अ रो आणि ते पार्सल उघडून पाहून लेखकांना त्याच्यामध्ये चार पेयर्स देतल्या होत्या देन वन वन बाय देम ऑन आणि एक एक करून लेखकांनी प्रत्येक बुटची ट्रायल घेतली होती देअर वॉज नो डाऊट अबाउट इट इन सेप अँड फिट इट फिनिश फिनिश इन अँड क्वालिटी ऑफ लेदर दे द बेस्ट ही हॅड एवर मेड मी आणि जेव्हा ते एका एका बुटाची ट्रायल घेतात तेव्हा ते बूट त्या शेपमध्ये फिटनेसमध्ये फिनिशिंग मध्ये लेदरच्या क्वालिटीमध्ये एकदम परफेक्ट असतात असं लेखक सांगतात अँड इन द माउथ ऑफ वन ऑफ द Town walking boots, I found his bill. The amount was the same as usual, but it gave me quite a shock. He had never before sent it until quarter day. I flew downstairs and wrote a check and posted it at once with my own hand. मग लेखकांना त्यांच्यावर दया येते त्यांनी त्यांच्या बूटची असते अजूनही तेवढीच किंमत त्यांनी ठेवलेली असते मग लेखक लगेच खाली उतरतात आणि एक चेक त्यांच्या नावाने लिहितात परंतु पंधरा दिवसाच्या नंतर त्यांनी बूट लिहिलेले ले असतात परंतु त्याच्या अगोदर त्यांनी बिल मागितलेलं नसते आणि तो चेक लेखकांनी स्वतःच्या हाताने पोस्ट केलेला असतो अ वीक लॅटर पासिंग द i स्ट्रीट आय थॉट आय in गो इन अँड टेल हिम हाऊ new boots फिटेड म्हणजे एका आठवड्यानंतर जेव्हा लेखक तिथून एका रस्त्यावरून जात असतात तेव्हा लेखकांना असं वाटते की आपण आता मिस्टर जेशलरच्या दुकानामध्ये जावं आणि मिस्टर जेश्लरना सांगायला पाहिजे की हाऊ न्यू बुट्स फिटेड नवीन बुट्स बनवलेले किती फिट बसतात किती योग्य पद्धतीनं मला झाले असं सांगायला ते त्यांच्या दुकानामध्ये जातात but when i came to where his shop had been his name was gone but when writer entered into the shop of mr jessler his name's plate was not there still there in the window where the slim pumps slim pumps means light ship, shoes the patent leather with cloth tops the sooty riding boots black riding boots were there still in that window but his name was not there i went in very much disturbed. The writer was very upset. In the two little shops, again made into one, was a young man with an English face. And when he entered into the shop, there was a person who has English face. Mr. Jessler in, I said. I said, Is Mr. Jessler in? Mr. Jessler He gave me strange, ingratiating look. त्यांनी एक विचित्र लुक लेखकांना दिला म्हणजे विचित्र पद्धतीनं लेखकांकडे त्यांनी पाहायला सुरुवात केली नो सर ही सेड नो बट वी कॅन अटेंड टू एनिथिंग विथ प्लेझर आणि तो व्यक्ती लेखकांना उत्तर देतो की नो जेस्लर इज नॉट इन ही इज नॉट इन ही सेड बट वी कॅन अटेंड टू एनिथिंग विथ प्लेझर परंतु आम्ही तुम्हाला तुमची ऑर्डर आनंदाने स्वीकारू अशा पद्धतीचं उत्तर तो व्यक्ती देतो

बट आय ओन्ली रिसिव्हिज बुट्स फ्रॉम हिम लास्ट वीक आणि लेखक आश्चर्याने उत्तर देतात की बट आय बॉट बॉट शूज फ्रॉम फ्रॉम हिम हिम लास्ट मी तर शेवटच्या बुधवारी हे बुट्स त्यांच्याकडून विकत घेतले ही सेड अ शॉकिंग गो म्हणजे शॉकिंग गो म्हणजे ती त्यांच्या मृत्यूची बातमी शॉकिंग होती दुर्दैवी घटना होती पुअर ओल्ड मॅन स्टार्ड हिमसेल्फ त्या ओल्ड मेन च्यू पास झाली आणि त्याच्यातच त्यांचा मृत्यू झाला गुड गॉड स्लो स्टार्वेशन द डॉक्टर कॉल्ड इट आणि डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा की स्लोट स्टारव्हेशन म्हणजे ते जवतच नव्हते यू सी ही वेंट टू वर्क इन सच अ वे वुड कीप द शॉप ऑन वुडंट हैव अ सोल टच हिज बूट्स एक्सेप्ट हिमसेल्फ आणि तो दुकानदार पुढे बोल, बोल बोलत असतो की यू सी ही वेंट टू वर्क इन सच अ वे ते रोज त्यांच्या शॉपमध्ये जात असायचे वुड कीप द शॉप ऑन दुकान उघडस ठेवत असायचे अँड वूडंट हॅव अ सोल टच टू हिज बुट्स एक्सेप्ट हिमसेल्फ आणि त्यांनी बुट्स बनवण्याशिवाय दुसरा कोणताही उद्योग करत नव्हते जेवतही नव्हते ही लॉस्ट एव्हरीबडी आणि त्यांच्या कुटुंबामधलं सगळे जण मरण पावलेले होते अँड देअर ही वुड सीट गोइंग गोईंग ऑन अँड ऑन आय विल से दॅट फॉर हिम नॉट अ मॅन इन लंडन मेड अ बेटर बुट आणि तो दुकानदार सुद्धा सांगत असतो की ते त्यांच्या दुकानात बसूनच राहत असायचे आणि संपूर्ण लंडन शहरामध्ये त्यांच्या एवढा सुंदर बूट अजूनही कोणीही बनवणार नाही बट लुक ॲट द कॉम्पिटिशन ही नेव्हर ॲडव्हर्टाइज परंतु आता कॉम्पिटिशन किती वाढलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या त्यांची त्यांच्याकडे जी कुशल कारागिरी होती त्या कारागिरीची त्यांच्याकडे जे कौशल्य होतं त्या कौशल्याची त्यांनी ॲडव्हर्टाईजमेंट कधीही केलेली नाही वूड हॅव द बेस्ट लेदर ले 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 टू अँड डू इट ऑल हिमसेल्फ आणि ते बेस्ट लेदर त्यांचे बुट्स बनवण्यासाठी बेस्ट लेदर वापरत असायचे आणि ते बूट म्हणजे बुट्स बनवताना कोणाचीही मदत घेत नसायची ते स्वतः बूट बनवायचे वेल देअर इट इज व्हॉट कुड यू एक्सपेक्ट विथ हिज आयडियाज बट स्टारवेशन अँड व्हॉट एनिथिंग वी एक्सपेक्ट फ्रॉम हिज Ideas that may be a bit flowery as the saying is, but I know myself he was sitting over his boots day and night to the very last. Then, further, he stated that I know myself that he used to sit over his boots day and night and to the very last. You see, I used to watch him. आणि तुम्हाला माहितच आहे की आय युज टू वॉच हिम मी त्यांना बघत असायचो नेव्हर हिमसेल्फ टाइम टू इट नेव्हर हॅड अ पेनी इन द हाऊस त्यांनी स्वतःच्या जेवणासाठी सुद्धा वेळ कधीही दिला नव्हता जेवायला सुद्धा वेळ दिला नव्हता अँड नेव्हर हॅड अ पेनी इन द हाऊस आणि त्यांच्या घरामध्ये पाच पैसे सुद्धा नव्हते ऑल वेंट इन रेंट अँड लेदर म्हणजे त्यांच्या घरामध्ये पाच पैसेही त्यांनी वाचून ठेवले नव्हते कारण की त्यांनी जेवढे केवढे पैसे कमावलेले होते ते सगळे रेंटमध्ये म्हणजे दुकानाच्या भाड्यामध्ये आणि लेदर विकत घेण्यामध्ये जात असायचे हा ही लिवड सो लाग आय डोंट नो आणि एवढ्या दिवसापर्यंत ते कसे जीवन जगले मला तर समजत नाही ही रेग्युलर लेट हिज फायर गो आउट ही वॉज अ कॅरेक्टर बट ही मेड गुड बुड्स म्हणजे अशा पद्धतीचे कॅरेक्टर मिस्टर जेटलर होते बट ही वॉज मेकिंग गुड बुड्स बट ही मेड गुड बुट्स खरोखर त्यांनी चांगले शूज बनवले चांगले बुट्स बनवले त्यांच्या आयुष्यामध्ये यस आय सेड ही मेड गुड बुट्स आणि लेखक सुद्धा त्या गोष्टीला दुजोरा देतात की यस डेफिनेटली ही मेड गुड बुट्स त्यांनी खरोखर छान बुट्स बनवले अँड आय टर्न अँड वेंट आउट क्विकली फॉर आय डिडंट वॉन्ट दॅट यूथ टू नो दॅट आय कुड हार्डली सी सो इन दिस वे रायटर वॉन्ट टू गेट आउट ऑफ दॅट शॉप I turned and went out quickly, writer bahir niktar, for I did not want that youth to know that I could hardly see. Because writer was quite sad, quite become quite sorrowful because of that news that Mr. Jessler, Junior Jessler has dead. So that's why writer left that shop in a quiet grief. So in this way we have finished this lesson thank you very much for listening to me patiently i hope that you have understood thank you